आंबोली चौकुळ मळगावात भाजपने शिवसेनेच्या गडाला सुरुंग लावलाय. सेनेच्या बालेकिल्ल्यात भाजप तालुकाध्यक्ष संदीप कावडे यांच्या करिश्म्यानं हा विजय प्राप्त झाला तर भाजपचा पराभव कोणी करू शकत नाही अशी प्रतिक्रिया आंबोली मंडल तालुकाध्यक्ष संदीप कावडे यांनी दिली आहे. सावंतवाडी तालुक्यातल्या 11 ग्रामपंचायतीत प्रतिष्ठेच्या मानल्या जात होत्या. त्याच्यामधली एक म्हणजे आंबोली चौकुळ मळगाव, ज्याच्यामध्ये विशेष मेहनत घेतली ते म्हणजे भाजप आंबोली मंडळाचे तालुकाध्यक्ष संदीप गावडे आपल्यासोबत आहेत, ज्यांच्या करिश्माने आंबोली चौकुळमध्ये भाजपचा झेंडा फडकलेला आहे, शिवसेनेचा गड आहे तो भाजपनं सर केलेला आहे. माझ्यासोबत संदीप गावडे आहेत. संदीपजी, पहिलं प्रथम अभिनंदन तुमचं. आणि शिवसेनेचा गड आहे तो तुम्ही सर केलेला आहे, भाजपला तिथे विजय मिळवून दिलेला आणि हा मोठा विजय आणि येणाऱ्या काळात भाजपसाठी ही चांगली गोष्ट आहे, काय सांगाल? पहिली प्रतिक्रिया काय? खूप खूप धन्यवाद तुमचे. सर्वप्रथम तुम्ही जे सांगितलं पण हा भारतीय जनता पार्टीचा विजय, भारतीय जनता पार्टीच्या संघटनेचा विजय. आंबोली चौकुळ मळगाव कोलगाव इथे संपूर्णपणे भारतीय जनता पार्टीचे जे काही नेते आहेत, कार्यकर्ते आहेत, बूथ प्रमुख, शक्तिकेंद्र प्रमुख ह्या सर्वांनी केलेलं मेहनतीचं फळ आज आपल्याला इथे दिसतं आहे. मी तुमच्या माध्यमातून खरोखर आभार मानेन ते म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या मतदारांचं, जे खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभे राहिले म्हणून ह्या उमेदवारांना तिथे यश मिळालं. अंधाराच्या विरोधात प्रकाशाने केलेली ही मात आहे आणि हा प्रकाशाचा विजय आहे असं मी मानतो. जो काही सावळा गोंधळ चालू आहे राज्यस्तरावरती तो आपण सगळ्या पद्धतीत बघतो, पण त्याही याच्यामध्ये कोरोनाच्या कठीण काळामध्ये भारतीय जनता पार्टीने रस्त्यावरती उतरून केलेलं काम आणि त्या कामाचीही खरोखर पोचपावती आहे असं मी मानतो. पहिलं तर मागच्या वेळी 2 जागा असणाऱ्या भाजपने आज तब्बल 8 अधिक जागांवर मुसंडी मारलेली आहे, कसं पाहता याकडे? मी सांगितलं तुम्हाला याच्या आधी, हा भारतीय जनता पार्टीच्या संघटनेचा विजय, पूर्णपणे पक्षाचे सर्व कार्यकर्ते आणि पक्षाला मानणारा मतदारांचा मोठा वर्ग हा पक्षाच्या पॅनलच्या साईडने उभा राहिला. तेवढा थोडंसं गेल्याचं दुःख आहे, तेवढा हा माझा पराभव आहे असं मी मानतो, कारण की भारतीय जनता पार्टीला कोणी हरवू शकत नाही. पराभव जो केला तो माझा झाला तेवढ्यात असं मी मानतो, आणि जो विजय झाला तो भारतीय जनता पार्टीचा झाला आहे. भाजपचे सर्व कार्यकर्ते, सर्व गावागावातील प्रमुख नेते ह्या लोकांनी एकत्र येऊन जे काही नियोजित पद्धतीने ही निवडणूक लढवली त्याचं हे फलित आहे. नक्कीच. तर हा भाजपचा, भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते असतील, जनता असतील, हा जनतेचा विजय असल्याचं मत भाजपचे तालुकाध्यक्ष संदीप गावडे यांनी व्यक्त केलेलं आहे. ज्यांच्या करिश्माने आंबोली असेल, चौकुळ असेल, मलगाव कोळगाव अशा ठिकाणी भाजपनं आपला झेंडा हा रोवलेला आहे. कॅमेरामन साबाजीसह विनायक गव, सिंधुदुर्ग, सावंतवाडी. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.